मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यामिनी जाधव यांनी प्रियदर्शनी पार्क मध्ये मॉर्निंग वॉक ला, ला सोबत देवराव आणि मंत्री दीपक केसरकर सुद्धा उपस्थित होते निमित्ताने यामिनी जाधव यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी श्रेयस सावंतने पाहूया निवडणुकीची रणधुमाळी आणि शेवटचा टप्पा खऱ्या अर्थाने येताना दिसतोय त्यात खऱ्या अर्थानं लोकांना भेटणं आणि मॉर्निंग वॉक आणि हासा रविवार तुम्ही काय सांगायला खूप छान वाटतंय खरं तर आम्हाला तेवढा वेळ मिळत नाही की खुल्या हवेमध्ये सकाळचा इतका छान ऑक्सिजन मिळतोय पण जे थ थकावट येते प्रचाराच्या दरम्यान ते आज जरा आणखीन फ्रेश वाटायला लागलं आहे लंग्स असे खुलल्यासारखे वाटतात आणि पॉझिटिव्ह वाटतं इथे इतकं सुंदर वातावरण आहे प्रियदर्शनी पार्क हे खरंच प्रियदर्शनी नावाला साजेसं सा आहे खूप छान वाटतं इथं एकूणच नेहमी आम्ही तुम्हाला प्रश्न विचार जेव्हा तुमचं नाव डिक्लेअर झालं की बाकीचे लोक पण येणार आहात मिलिंद देवरासुद्धा इकडेच आहेत सगळेच एकत्र येताना दिसत ही एनर्जी आहे का ही पॉवर आहे का तुमच्या पाठीशी उभी ऑफकोर्स विदाऊट एनर्जी वी कॅनॉट गो हेड अँड छान एनर्जी माझ्या पाठीशी आहे सगळे खूप काय म्हणतात ते मनाने वे विलिंगली सगळे माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत असं नाही आहे की कोणाला इथे जबरदस्ती सात वाजता येऊन उठायचं आहे मग कशाला बिकॉज दे आस्क मी टू कम दॅट इज अ ग्रेट थिंग फॉर मी आणि खूप छान वाटतं ओपन स्पेस हा सगळ्यात मोठा मुद्दा yes. इकडचा आहे का, काय अजून मुद्देत मॅम तुम्हाला असं वाटतं ओपन स्पेस हा सगळ्यात मोठा मुद्दा खरं uh, तर मला स्टडी थोडंसं करावं लागणार आहे कारण मी कॉन्स्टिट्युएन्सी माझी चांगली सांभाळली आहे पण तुम्हाला माझी कॉन्स्टिट्युन्सी कशी आहे ती माहिती आहे पण ऑफकोर्स अभ्यास करणाऱ्याला काही गोष्ट कठीण नसते व्हेरी इन व्हेरी फ्यू मंथ्स आय कॅन स्टडी ऑल द लोकसभा अँड आय डू द नीडफुल